हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये। चला मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडिओला पण सुरुवात करूया। आणि सकाळची वेळ आहे, सकाळी 6:30 वाजले आहेत। थोडीफार घरातली कामं आवरली, झाडू वगैरे मारून झालं आणि आज मला अर्णवला नाश्ता वगैरे बनवायचं, त्याचं स्कूल आहे तर नाश्ता वगैरे बनवायचा आहे। तर इथं दूध वगैरे गरम करायला ठेवले आणि काल मी इडली बनवली होती, त्यात थोडं पीठ शिल्लक आहे तर म्हटलं चला डोसे वगैरे बनवूया। आणि सकाळ सकाळी ना थंडी वाजते, दिवसभर नाही पण सकाळ सकाळी थंडी आहे। चला मग आजच्या वेळेला सुरुवात करूया आणि आजचं माझं रुटीन काय काय आहे बघूया। चला मग आता लागूया कामाला। आणि मी आता इथं पहिल्यांदा अर्णवला दूध वगैरे देतो, दूध गरम करून ठेवलं होतं, थोडं थंड करायला ठेवते। त्याच्यानंतर मला त्याच पातेल्यामध्ये चहा वगैरे पण बनवायचा होता फौजींसाठी, माझ्यासाठी। कारण आता फौजी थोड्या वेळात पीटीला वगैरे जातील तर म्हटलं चला त्यांना चहा वगैरे बनवून देतो आणि थोडाफार चहा मी पण घेतो, कारण चहा घेतलं ना थोडं छान वाटतं। आणि आता इथं चहा वगैरे ठेवला मी, त्याच्यानंतर आता बाकीची कामं पण मला बघायची होती काय काय। आणि आज ना मी नाश्त्याला डोसे बनवणार होते, मी काल इडली वगैरे बनवली होती त्यातलंच थोडंसं पीठ राहिलं होतं, तर आम्हाला म्हटलं आज नाश्त्याला डोसे वगैरेच बनवतो। आणि रोज रोज मग इडली वगैरे खात नाही, थोडं वेगळं काहीतरी बनवलं ना तर त्यांना पण आवडतं, मुलांना पण। तर चला मग आता डोसे वगैरे बनवायची तयारी करूया। आणि चहा वगैरे झाला होता तर म्हटलं चहाच घेऊया पहिलं, त्याच्यानंतर मग मी डोसे बनवीन। आणि अजून अर्णवचं आवरायचं चालू होतं तर तोपर्यंत आम्ही चहा वगैरे घेतो मग। चला मग। आणि आता इथं माझा चहा वगैरे झाला होता आणि अर्णवचं आवरून पण झालं होतं, तर म्हटलं चला पहिलं त्याला नाश्ता वगैरे बनवून देऊया, नंतर लेट होतं ना मग गडबड होऊन जाते। आणि आता इथं बघा फौजींसंग माझं बोलायचं वगैरे काय काय चालू होतं, फौजींचा एका साईडला चहा घ्यायचं चालू होतं आणि मी थोडासा चहा घेतला तर माझं लगेच झालं। आणि आता फौजींचा चहा वगैरे घ्यायचं चालूच होतं। आणि फौजींना जाण्यासाठी थोडा वेळ होता आणि आज लवकर आवरलं होतं, कारण आज मी पहिल्यांदा फौजींना आणि मला चहा वगैरेच बनवला आणि त्याच्यानंतर अर्णवला नाश्ता वगैरे बनवायला घेतला होता। रोज तर काय होतं, पहिलं अर्णवला नाश्ता वगैरे बनवते आणि नंतर आरामात फौजींसाठी माझ्यासाठी चहा वगैरे बनवते, पण आज अर्णवचंच आवरलं नव्हतं तर मी म्हटलं चला पहिलं चहा वगैरेच बनवून देते, त्याच्यानंतर नाश्ता वगैरे बनवतो। आणि सकाळ सकाळी आम्हाला आत्ताच टाईम येतं दोघांना बोलण्यासाठी वगैरे, कारण दिवसभर ना फौजी बिझी असतात त्यांच्या कामामध्ये आणि मी पण बिझी असते घरातल्या कामामध्ये, तर एवढं जास्त वेळ पण मिळत नाही बोलण्यासाठी। आणि माझ्या ज्या दिवसभराच्या गोष्टी असतात त्या मी फौजींच्यावर शेअर करत असते आणि फौजींचं पण काही ना काहीतरी कामावरचं ह्या गोष्टी शेअर करत असतात, मग असेच आमचं काही ना काहीतरी बोलायचं चालूच असतं बघा। आणि झालं आता फौजींचं टाईम झालं होतं, थोड्याच वेळात फौजी निघतील, तर आता फौजी निघालेत पेटीला, त्याच्यानंतर तर मी अर्णवला नाश्ता वगैरे देईन आणि अर्णव पण आवरेल त्याचं, मग अर्णव पण जाईल स्कूलला। चला मग आता मी पटपट त्याला डोसा वगैरे देतो। आणि बघा इथं अजून माझं बोलायचं चालूच होतं, कारण माझ्या पण खूप अशा गोष्टी असतात की मला फौजींना सांगायच्या असतात पण दिवसभर काही टाईम भेटत नाही, मग ह्यावेळेस टाईम घे भेटलं ना तर मग आमच्या दोघांचं बोलणं चालूच राहतं। चला मग
आणि आता इथं माझा नाश्ता वगैरे बनवून झाला होता, तर मी म्हटलं चला तू आर्नोला म्हटलं नाश्ता वगैरे करून घे, तोपर्यंत तुझा टिफिन वगैरे भरतो. तर तो म्हटला मम्मा मला टिफिनला वगैरे जरा जास्त डोसा वगैरे दे, कारण त्याच्या मित्रांना वगैरे पण देतो ना तो, आणि डोसे वगैरे असले ना तर वगैरे पण आवडीनं खातात. तर मी म्हटलं ठीक आहे देते मी तुला डब्याला. आणि आता इथं त्याला सॉस पण दिला होता, मी तशी टॅमॅटोची चटणी वगैरे बनवली होती, तर म्हटलं टिफिनला मला टॅमॅटोची चटणी नको मम्मा सॉसच दे. आणि आता इथं मी त्याला टॅमॅटोची चटणी आणि डोसा वगैरे दिलं होतं खाण्यासाठी. आणि चला मग त्याला आता नाश्ता वगैरे देते. त्याचं अजून आवरायचं चालूच होतं, त्याला मी हाक मारत होतो की बा ये लवकर वेळ होतो आहे नाश्ता वगैरे करून घे. आणि आता इथं त्याला गरमागरम मी डोसे वगैरे बनवून देते आणि त्याच्यानंतर तो नाश्ता करेल. चला मग त्याला मी देतो आता नाश्ता करायला. आणि त्याच्यानंतर त्याला नाश्ता वगैरे दिला. आणि आता इथं बघा त्याची बॉटल वगैरे पण भरायची राहिली होती, तर म्हटलं चला लगेच बॉटल वगैरे भरून ठेवतो. कधी कधी असं होतं डबा तरी भरतो आणि बॉटल वगैरे विसरून जाते, तर लगेच मी बॉटल पण भरली, त्याला दूध पण घेतलं आणि एका साईडला टिफिन वगैरे पण सगळं आता घेऊन त्याच्या बॅगेजवर नेऊन ठेवतो, म्हणजे कसं त्याला भरायला इझी जाईल. चला मग. आणि आता माझं आवरलं आहे, अर्नोचा टिफिन वगैरे पण झालाय, त्याला दिलाय मी नाश्ता वगैरे करायला. आणि आता थोडी थंडी कमी आली आहे तर चला म्हटलं वॉकिंगला जायला पाहिजे. आणि मला वॉकिंगला वगैरे जायला खूप आवडतं पण थंडी असल्यामुळे जात नव्हती. तर आता मी अर्नोचं सगळं आवरलंय, चला मग जाऊया. आणि अर्नोला जायला अजून 15-20 मिनिट आहेत, तोपर्यंत मी पटपट जाऊन येतो, कारण फौजी पण गेले पिटीला आणि कुणाल झोपला आहे ना, मग अचानक उठला तर रडेल. तोपर्यंत अर्नो म्हटला मी बसतो मम्मा तू जाऊन या. तर चला मग जाऊया, तोपर्यंत त्याचा नाश्ता पण होईल आणि त्याला शूज वगैरे पण घालायचे आहेत, तर शूज ठेवलेत. तर मी म्हटलं नाश्ता कर शूज वगैरे घाल, तोपर्यंत मी लगेच येते, जास्त लांब नाही जात. चला मग जाऊया आपण. आणि बाहेर अजून अंधार आहे, दाखवते मी तुम्हाला. चला चला मग जाऊया आपण. खूप दिवसानं चाललोय मी सकाळ सकाळ. आणि अजून ना बाहेर थोडाफार अंधारच आहे सकाळ सकाळचं. आणि अजून जास्त नाही उजाडला, अजून अंधार आहे हलका हलका. चला मग जाऊया आपण पटपट पट. आणि मी ना खूप गडबडीनं जाऊन वॉकिंगला आले आणि अजून अर्नोला 5 मिनिटं आहे, आता जास्त लांब नाही गेली, कारण म्हटलं अजून म्हणजे वेळ होईल ना अर्नोला, तर उद्यापासून थोडं लवकरच जाईन, आज थोडा वेळ झाला जाण्यासाठी. आणि हा आवरून वगैरे बसलाय, फक्त थोडं टोपी वगैरे घालायची राहिल्या. चला मग आता ह्याचं आवरून देते आणि बघते नंतर. आणि खूप छान वाटतं सकाळ सकाळी ना वॉकिंगला गेलं, थोडाच वेळ जाऊन आलो पण असं छान फील होतंय. आणि असं कंटाळा असतो ना अंगातला, सगळा निघून जातो आणि छान वाटतं. तर आता बघूया, रोजच जाऊ वाटतं पण कसं काम असतात ना जास्त, आज जास्त काम नव्हतं, डोसे वगैरे बनवायचे होते तर त्याला काही जास्त वेळ लागला नाही, आरामात तर पटपट बनवले. चला मग आता ह्याचं बाकीचं काय काय राहिले बघतो. आणि नंतर हां घाला टोपी, नंतर मग बोलते तुमच्याशी. चला मग आता अर्नव निघाला स्कूलला आणि आपण पण लागूया आपल्या कामाला. आणि अर्नव जाताना ना थोडी गडबड होती, तर तो गेला की थोडा रिलॅक्स होते. चला मग आता लागूया कामाला, रुटीन बघूया. आता अर्नव वगैरे स्कूलला गेला, चला मग मी आता आवरते पटपट घरातलं. आणि थोडीफार कपडे आहेत, मी भिजत घातली सकाळ सकाळीच, कारण भिजली ना मग जास्त वेळ लागत नाही, निघतात लगेच. तर आता पाणी पण येईल, तोपर्यंत किचनचं थोडंफार आवरते. अजून फौजींना पण नाश्ता वगैरे बनवायचा आहे, त्यामुळे जास्त काय आवरणार नाही, नाश्ता झाल्यानंतर सगळं आवरीन. चला मग आता कपडे वगैरे बघते तोपर्यंत, आणि फरशी वगैरे पण पुसून घेते. एकदा झाडू मारलाय पण आता फौजींनी अर्नोने शूज वगैरे घातले होते, ते इकडे तिकडे गेल्यामुळे थोडी माती माती झाली. आणखी एकदा झाडू वगैरे मारून घेते छान, आणि छान पोचा वगैरे मारते आणि लगेच कपडे धुवायला बसते. तोपर्यंत फौजी येतील, आत्ता 7:15 झाल्यात, फौजी 7:45 7:30 कधी 7:45 येत आहेत, तोपर्यंत थोडं होईल तेवढं काम आवरते पटपट. चला मग आता सगळी कामं आवरते आणि बोलते नंतर. आणि त्याच्यानंतर आता कपडे वगैरे धुतले, पाणी वगैरे आलं होतं, तर पाणी आलं ना मी लगेच कपडे वगैरे धुवून घेतोय, कारण पाणी येतं तेव्हा असं थोडंसं गुणगुण असतं, जास्त थंड नसतं. मग होते तेवढी कपडे धुवून घेतले, अजून थोडीफार राहिलं. आता फौजीने वगैरे आंघोळ केली, कुणालला पण आंघोळ केली, अजून माझी थोडी आंघोळ म्हणजे माझी पण राहिल्यात, माझे पण कपडे आहेत, मग ती नंतर धुतली तर चालतात. पण आर्मोचं स्कूलचे कपडे वगैरे होती, फौजींची वर्दी वगैरे होती, ती एक्स्ट्रा कपडे आहेत, ती मी सकाळ सकाळी धुवून टाकली. आता बघा किचन वगैरे मला क्लीन करायचं आहे. कुणाला नाश्ता दिलाय, माझा पण नाश्ता झाला, कारण फौजींच्या बरोबर लगेच मी पण नाश्ता करून घेतला, गरम गरम होतं तर म्हटलं चला खाऊन घेऊया.
आणि आता एक भांडी वगैरे इथे ठेवल्यात सगळी. आता एवढी भांडी वगैरे क्लीन करतो, किचन वगैरे क्लीन करतो, आणि फरशी वगैरे पण लगेच पुसून घेतली, कारण कपडे वगैरे धुतली ना खूप असं पाणी सांडतं सगळ्या फरशीवर, मग म्हणतात चला पुसूनच घ्यावे. आणि चला आता दुपारचा स्वयंपाक वगैरे अजून बनवायचा आहे, बाकीची कामं काय काय आहेत बघूया ते पण करायचे. आणि मी सकाळ सकाळचंच रुटीन तुम्हाला दाखवते, कारण ना सकाळ सकाळीच माझं जास्त अशी कामं असतात आणि मग रुटीन दाखवता येतं. आणि दुपारनंतर एवढी पण कामं नसतात, कारण सकाळ सकाळी सगळे कामं होऊन जातात. आणि दुपारी काय फक्त जेवण वगैरे बनवायचं असतं, आणि कधी कधी फौजी दुपारी जेवायला पण येत नाहीत, त्यामुळे जास्त जेवण पण बनवायचं नसतं. त्यामुळे मला सकाळचं रुटीन दाखवायला छान वाटतं, आणि सकाळ सकाळी कसं मन पण छान फ्रेश असतं आणि सगळं रुटीन वगैरे दाखवायला छान वाटतं. तर मग असं माझं होतं आजचं सकाळचं रुटीन. तर माझं आजचं सकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चला मग भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये, आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला मग ओके बाय, जय महाराष्ट्र.